झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर आपलं स्वागत। राज ठाकरे यांनी या दौऱ्यात जिथं सभा घेतली तिथं स्थानिक नेत्यांना टार्गेट केलं, त्यातून जयंत पाटलांपासून नारायण राणेपर्यंत आणि सुशीलकुमार शिंदेपासून सुरेश दारा जैन यांच्यापर्यंत कुणालाच त्यांनी सोडलं नाही। अमरावतीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाही त्यांनी टार्गेट केलं। माझे जे सहकारी आहेत, माझे जे पदाधिकारी आहेत पक्षातले, ते जर समजा शाखा बांधायला गेले तर तिकडे तुम्ही धमक्या देता। आर पाटील, तुमचे कार्यकर्ते माझ्या पदाधिकाऱ्यांना धमक्या देतात, त्यांच्या घरच्यांना आई वडिलांना धमक्या देतात। मी तुमच्या साक्षीने सांगतो आता आणि पोलिसांच्या साक्षीने सांगतो, याच्यापुढे माझ्या शाखा उभ्या करत असताना आर पाटलांचे लोक जर आडवे आले तर आर पाटलाच्या घरच्यांना देखील माझ्याकडनं धमक्या जातील, एवढं लक्षात ठेवा। सतत प्रत्येक कुठची गोष्ट बोला, आश्चर्यच। अहो जयंतराव, इथे ते असं असं झालंय, इतके सगळे लोक बाहेरच्या प्रांतात येतात आणि इथे धुडगुस घालतायत। खरं की काय, मला माहितीच नाही, कल्पनाच नाही मला या गोष्टींची। मला काही कल्पना बी विचारपूस करतो आणि सांगतो। जा कधीही जा, त्या जयंत पाटलांकडे कधीही जा, काही विचारा। खरं की काय, या भागात जमिनींचे असंख्य व्यवहार झाल्याचं 7-12 उतारावरून नोंदीतून दिसलं। यापैकी बरेच व्यवहार बेकायदा जबरदस्तीने धाक धपटशाने झाले असल्याचं स्थानिक कार्यकर्ते सांगतात, परंतु भीतीपोटी खुलेपणाने कोणी बोलत नाही। स्वतंत्र स्पष्ट बघता मालवणी माणूस एका दबावाखाली गप्प बसल्यासारखं वाटतं, हे यांच्या रिपोर्टमध्ये लिहिलंय। हे जर मालवणबद्दल असेल तर हे नारायण राणेंबद्दल आणि त्यांच्या इतर लोकांबद्दलच हे त्यांनी लिहिलेलं असणार। जर ते नसेल तर नारायणराव राणे यांनी याचा खुलासा करावा। आणि आमच्या लोकांना काही देणं घेणंच नाही, हे आमचे इथे आज गृहमंत्री देशाचे काही नाही, हे राजकारणातले शशी कपूर आहेत, हॅपी गो लकी, आपलं काय चाललंय चालू देत, काही पडलीच नाही। मला कल्पना आहे, वयाने ज्येष्ठ आहेत, माझ्या काकांचे माझ्या वडिलांचे ते मित्र आहेत हे एका बाजूला, पण आज सोलापूर आणि महाराष्ट्राचं चित्र काय दिसतंय। आज केंद्रामध्ये गेलात, गेली 20-25-30 वर्ष 35 वर्ष एकच वाक्य ऐकतोय, एक वाक्य, दुसरं काही नाही, काही विचारा। एका पट्टेवाल्याला एका सब इन्स्पेक्टर बनवला, सब इन्स्पेक्टरला गृहमंत्री बनवला, आणि गृहमंत्री बनवल्यानंतर मग आमच्या सोनिया मॅडमने मला आता इतकं मोठं पद दिलेलं आहे। पण जो पक्षाध्यक्ष बदलतो त्याच्या नावाने एकच वाक्य चालू। शिंदे साहेब, आज दिल्लीमध्ये तिकडे बलात्कार झाला, त्या मुलीच्या बलात्कार करणाऱ्या लोकांना अजूनपर्यंत पकडलं नाही। एक पट्टेवाला होतो आणि त्याच्यानंतर मग मी सब इन्स्पेक्टर झालो। अरे विचारला काय प्रश्न, उत्तर काय देत आहे, बस एकच, पट्टेवाला होतो, सब इन्स्पेक्टर झालो, त्याच्यानंतर गृहमंत्री झालो, सोनिया मॅडममुळे मला हे मिळालं, इंदिरा गांधींमुळे मला ते मिळालं, राजीव गांधींमुळे मला हे मिळालं, एका दलित माणसाला एवढा मोठा केला, दलितांसाठी काय केलं। भरपूर लिहिले ती मिशी घेऊन मिचके डोळे करत ते महिन्याचं पोत फिरत असतं आपल्या इकडे तिकडे इकडे तिकडे, हे आम्हाला आव्हान देणार पिचड। चला असा 8-9 वाजता हिमालयात निघून गेलो असतो मी, आणि ते दुसरं ते पुण्याची काकडी, कोण तरी पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे काकडे म्हणे, राज ठाकरेंनी म्हणे पुण्यामध्ये येऊन दाखवावं, 4 दिवस अगोदर आम्हाला नोटीस द्यावी। तू काय बुकिंग घेतोस काय साल्या, हॉटेल मॅनेजर आहेस, 4 दिवस अगोदर या। आज तारीख 2, आत्ता सांगतो 7 तारखेला मी पुण्याला येतोय, हिंमत असेल तर अडवून दाखवा मला, 7 तारखेला येणार। नाही तुमच्या काकड्या छिनून मी तिथे प्लेटवरती घरी पाठवल्या ना। यंदा राज्यात पाणी व वायू अभावी, कोण म्हणतायत, पृथ्वीराज चव्हाण ज्यांना केंद्रातल्या काँग्रेसने पाठवलंय तिथे, हे पीएमओ ऑफिस पंतप्रधान कार्यालयामध्ये काम करणारे, दिल्लीत वावरणारे, दिल्लीत यांचं वजन सर्वात जास्ती। यंदा राज्यात पाणी व वायू अभावी जवळपास 3000 मेगावॅटचे वीज प्रकल्प बंद आहेत। परळीचा वीज प्रकल्प पाण्याअभावी बंद पडला तर दाभोळचा प्रश्न गॅस अभावी जवळपास बंद आहे। केंद्र सरकारला विनंती करीत आहोत की थोडा
थोड़ा तरी गैस दिया कुठून देणार गैस ते काय त्याच्यासाठी बसलेत का तीन टप्प्यांपैकी एक टप्पा जरी सुरू राहिला तर दाभोळ मधून जवळपास 650 मेगावॅट वीज निर्मिती होईल आपल्याकडे आघाडी सरकारमुळे त्यात मर्यादा येतात सांगितले कोणी आघाडी करायला म्हणजे केंद्राबद्दल या गोष्टी ज्या पाहिजेत या पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री जे केंद्रात नाही इथे आले दिल्लीने इथे पाठवलेत काँग्रेसने इथे पाठवलेत त्यांच्या विश्वासातले ते मुख्यमंत्री हतबलतेने सांगतायत की आम्ही दिल्लीकडे मागितलं हो पण दिल्लीश्वर काही देत नाहीत हे तुमचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री काय सांगतायत बघा राजकीय दबाव असेल वा कंत्राटदारांच्या दबावामुळे अनेक सिंचन प्रकल्प हाती घेतले गेले जे चुकीचे झाले स्वतः कबुली देत आहेत जे चुकीचे झाले गोसीखुर्द प्रकल्पाचा खर्च किती प्रचंड वाढला पण हे पुढचं ऐका पण आता ते मागे सोडून पुढे जावे लागेल म्हणजे त्या आता त्या भ्रष्टाचारावरती बोलू नका आपण पुढच्या भ्रष्टाचाराकडे वळूया सुरेश दादा जैन आलेत भेटायला आले वर राजभाई नमस्कार राजभाई विधान परिषदेच्या निवडणुकीचे आकडे सांगितल्यावर मी थक्कच झालो आणि अत्यंत निधड्या छातीने छाती ठोकपणे ते मला आकडे सांगत होते काय ना राजभाई हे आपल्या विधान परिषदेच्या वेळेला नाही भाई मी 45 कोटी रुपये खर्च केले भाई आणि नाता भाऊंनी 40 कोटी रुपये खर्च केले भाई 95 कोटी रुपये विधान परिषदेच्या आमदारासाठी 95 कोटी रुपये गेले हे सुरेश दादा जैन मला सांगतायत मी 45 कोटी खर्च केला त्यांनी नाता भाऊंनी 40 केला स्थानिक नेत्यांवर हल्ला करताना त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात टार्गेट केलं जयंत पाटील यांना तर कोकणात जाऊन त्यांनी थेट नारायण राणे यांनाच आव्हान दिलं सोलापुरात गेल्यावर त्यांनी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची फरमास नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली तर जळगावमध्ये आल्यानंतर सुरेश दादा जैन यांचाही त्यांनी पर्दाफाश केला हे सर्व करताना राज ठाकरे यांनी आपल्या हुकमी हत्याराचा वापर केला तो म्हणजे नक्कल या प्रत्येकाची हुबेहूब नक्कल आणि त्याही पेक्षा त्या नकलेतून दिसलेलं व्यंग हेच त्यांचं सर्वात मोठं हत्यार होतं हत्यार अशा करता म्हणतो की त्या हत्यारातून केलेले वार हे निश्चितच समोरच्याला जखमी करून गेले आता घेणार एक ब्रेक आणि ब्रेक नंतर या प्रत्येक ठिकाणी राज ठाकरे यांनी स्थानिक मुद्दे कोणते उभे केले ते आपण पाहूया झी 24 तास एक पाऊल पुढे